तर बालमित्रांनो आज आपल्याला फळ प्रक्रिया या घटकांतर्गत फळ बाजाराला भेट व चित्रगप्पा हा घटक शिकायचा आहे बघा बालमित्रांनो तुम्हाला समोर एक चित्र दिसत आहे बरोबर की नाही तर ओळखा पाहू हे चित्र कशाचे आहे तर हे चित्र आहे एका फळांच्या दुकानाचं आणि फळांचे दुकानामध्ये फळ विक्रेता उभा असलेला दिसत आहे आणि फळे घेण्यासाठी समोर सुद्धा आलेले दिसत आहे तर या दुकानामध्ये कोणकोणती कौन फळे विकायला आहेत सांगा बरं बरोबर केळी द्राक्षे आंबा चिक्कू मोसंबी असे विविध प्रकारची फळे दुकानात दिसत आहे आणि दुकानामध्ये फळे मोजून देण्यासाठी एक वजनकाटा सुद्धा ठेवलेला आहे दिसला की नाही बरोबर तर फळं घेण्यासाठी एक आई तिच्या मुलीसोबत आलेली दिसत आहे मग आई काय बरं म्हणत असेल फळं विक्रेत्याला बरोबर आईने आंब्याचा भाव विचारला की दादा आंबे काय किलो दिले मग फळं विक्रेता म्हणाला असेल पन्नास रुपये किलो मग आईने काय म्हटले असेल बरं अरे छे दादा समोरच्या दुकानात तर चाळीस रुपये किलो मिळतं आहेत आंबे मग तू काय पन्नास रुपये देतो आहे आम्हाला शेवटी तडजोड करून आपण फळं घेतो आणि योग्य मोल भाव करून पैसे देऊन घरी जातो बरोबर की नाही तसेच चित्रामध्ये अजून एक स्त्री तिच्या मुलीसोबत फळं घ्यायला आलेली दिसत आहे आणखी एक ताई आणि दादा फळं घेण्यासाठी आलेला दिसत आहे तर सुद्धा, अशीच चित्रे आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यावीत आणि जास्तीत जास्त संवाद साधण्यात त्यांचा सहभाग घ्यावा धन्यवाद